ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी. बहुमत चाचणी आधीच सरकारचं नवं नाट्य समोर आलेलं आहे, कारण संभाजीनगरला काँग्रेसकडून विरोध करण्यात आलाय. सिल्वर ओकच्या बैठकीमध्ये काँग्रेसनं हा विरोध केला, त्यामुळे मवियातून बाहेर पडायचा हा एक्झिट प्लॅन तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विश्वासमत प्रस्तावाआधीच नवं नाट्य हे सुरू झालेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, खरं तर आपण पाहतोय उद्या एकीकडे फ्लोर टेस्ट होणार आहे, मात्र आज जी बैठक झाली त्यामध्ये आता संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा एकदा वर आलेला आहे, काँग्रेसनं त्याला विरोध केलाय. नक्की ही गोष्ट कुठेही नाकारता येणार नाही, कारण काँग्रेस पक्षाने संभाजीनगर यांचं नामांतरणला औरंगाबादच्या नामांतरणाला आधीपासूनच विरोध आहे आणि तो विरोध अजूनही कायम आहे. आज जेव्हा सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, या बैठकीमध्ये खास करून शिवसेनाने त्याकडे पाठ फिरवली, परंतु काँग्रेसचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते. आणि आजचा जो मंत्रिमंडळाचा जो एजेंडा होता, त्या एजेंडेमध्ये खास करून आज संभाजीनगर हा नामांतरणाचा मुद्दा प्रमुख होता, त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्याचा विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेतली. आणि भेटीदरम्यान शरद पवार यांना स्पष्ट सांगितलं आहे की संभाजीनगरचा जो संभाजीनगर हा नामांतरणाचा जर मुद्दा पुढे आला किंवा असा निर्णय झाला तर आम्ही आमची वेगळी भूमिका मांडू, परंतु त्या ठिकाणी असं वाटतं की शरद पवार यांनी त्याबाबत कुठल्याही प्रकारचं न बोलता सूचक वक्तव्य केलं असल्यामुळे सर्व जे काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते तातडीनं एकामागे एक निघाले, त्यामुळे ही या ठिकाणी अडचण पाहायला मिळत आहेत की बहुमत चाचणी आधीच सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे दुसरीकडे शिंदे गटाने एकंदरीत बंडखोरी केली आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट पाहायला मिळाली, त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हीच गोष्ट स्पष्ट होते की औरंगाबादचं नाव नामांतरण संभाजीनगर करण्याच्या दृष्टिकोनातून जो निकाल निर्णय या ठिकाणी झाला त्या निर्णयाला काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात निषेध. म्हणजे औरंगाबादच्या नामकरणाचा वाद आता खरं तर वादळी ठरणार आहे असंच म्हणावं लागेल. विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि याबाबतच अधिक माहिती देत आहेत. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.